आता आपल्या हक्काचे फार्म हाऊस साकार करा गजारण्य इको विलेज रिसॉर्ट मध्ये। निसर्गरम्य गेळवडी डॅमच्या शेजारी हिरव्यागार निसर्गाच्या कुशीत आजच आपला प्लॉट बुक करा। पहिल्या 10 बुकिंग साठी शुभारंभ ऑफर 375 रुपये स्क्वेअर फीट दर। साइटचा पत्ता अंबा विशाळगड रोड तालुका शाहूवाडी जिल्हा कोल्हापूर। संपर्क 94-23-77-10-71। विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाच्या वतीनं अमल महाडिक यांचा अर्ज आम्ही दाखल केलेला आहे। त्यांच्या विरोधामध्ये सतेज पाटील यांनी काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडीच्या वतीनं अर्ज दाखल केलेला आहे। आज या दोन्ही अर्जांची छाननी पार पडली जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी। तर उमेदवारी अर्ज भरत असताना शपथपत्राद्वारे ॲफिडेव्हिटद्वारे उमेदवारांनी आपली सर्व संपत्ती त्याचे असणारे सर्व व्यवसाय घेतलेली सर्व कर्ज त्याचे सर्व विनियोग या सगळ्यांची माहिती शपथपत्राद्वारे दाखल करायची असते। मतदारांना त्यांच्यासमोर ती डिस्क्लोज करायचे असतात। पण आमचे विरोधी उमेदवार सतेज पाटील यांनी जे शपथपत्र दाखल केलेलं आहे त्यामध्ये अनेक त्रुटी चुकीची आणि खोटी माहिती भरलेली आहे हे आमच्या निदर्शनास आलं। आणि या सगळ्याच्या बाबतीत आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यासमोर ऑब्जेक्शन घेतलेलं आहे। त्यामध्ये 5 मुद्द्यांवर आम्ही ऑब्जेक्शन घेतलं आहे। त्यामध्ये 1 कावळा नाका येते त्यांचे 1:4:15 या गट नंबरमध्ये त्यांनी त्यांचा स्वतःचा हिस्सा 23,639 असा दाखवलेला आहे। जबकि खरं पाहता तो टोटल गट 2,15,993 आहे आणि त्यांचा हिस्सा 53,998 आहे। त्याचं खरेदी खत दस्त इथं तुमच्यासमोर मी दाखल केलेलं आहे। त्यामुळं 30,000 स्क्वेअर फीट जागा त्याची माहिती यामध्ये त्यांनी लपवलेली आहे। दुसरा मुद्दा या प्रॉपर्टीवरती त्यांनी कॉस्मोस बँकेचं मोठ्या प्रमाणात करोडो रुपयाचं लोन घेतलेलं आहे। त्या लोनची माहिती त्यांनी त्या शपथपत्रामध्ये दिलेली नाही आहे। आणि त्याचा जो विनियोग करायचा असतो जो विनियोग केलेला आहे त्याचीही माहिती द्यायची असती तीही माहिती त्यांनी या शपथपत्रामध्ये दिलेली नाही। त्याच्यातून त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात इथं इमारती बांधलेल्या आहेत। त्याचबरोबर या गटामध्ये त्यांनी आपल्या घरामध्ये वाटण्या करत असताना हिस्से करत असताना फक्त 100 रुपयाच्या स्टॅम्पवरती त्यांनी आपल्या वाटण्या करून घेतलेल्या आहेत आणि राज्य शासनाचा महसूल बुडवलेला आहे। त्याबाबत आम्ही पाठपुरावा केला असताना महाराष्ट्र शासनाच्या रेव्हेन्यू डिपार्टमेंटनं त्यांना 2 वेळा नोटीस काढून ही बाब त्यांच्या नजरेस आणून दिलेली आहे। आणि त्याचा जो रेव्हेन्यू आहे तो 54,00,000 रुपयाची नोटीस त्यांना काढलेली आहे। तरीसुद्धा त्यांनी शपथपत्रामध्ये महसूल शासनाचा आम्ही कोणताही भरणं लागत नाही आणि त्याची निरंक अशी त्यांनी त्या ॲफिडेव्हिटमध्ये निरंक अशी माहिती दिलेली आहे। त्याचबरोबर ज्या इमारती त्यांनी इथं बांधलेल्या आहेत त्या सगळ्याचा घरफाळा हा नियमानं त्यांनी भरायला पाहिजे होता। तिथं अनेक प्रॉपर्टीज त्यांनी भाड्यानं दिलेल्या आहेत। महापालिकेच्या नियमानुसार ज्या प्रॉपर्टीज भाड्यानं दिल्या असतील त्याचा घरफाळा त्या पद्धतीनं भरायचा असतो। पण यांनी तिथं माहिती देत असताना या सगळ्या प्रॉपर्टी आम्ही स्वतः वापरतो आणि खुद्द मालक आहे असं दाखवून तो घरफाळा करोडो रुपयाचा घरफाळा बुडवलेला आहे याचीसुद्धा माहिती त्यांनी यामध्ये चुकवलेली आहे। तर अशा अनेक गंभीर बाबी आणि त्रुटी आणि खोट्या आणि चुकीच्या माहित्या त्यांनी या ॲफिडेव्हिटद्वारे दिलेल्या आहेत आणि म्हणून आम्ही ऑब्जेक्शन घेतलं। पण मला वाटतं राज्यामध्ये त्यांचं सरकार असल्यामुळं त्यांच्यावर प्रचंड दबाव आणून आज त्यांच्या बाजूनं निकाल झाला आणि जो अर्ज आम्ही रिजेक्ट करा अशी मागणी केलेली होती तो अर्ज त्यांनी वैध ठरवलेला आहे। आम्ही आज एवढ्यावर शांत बसणार नाही। आम्ही उद्या सकाळीच हे बाब हायकोर्टमध्ये आम्ही दाखल करणार आहोत। हायकोर्टमध्ये येणाऱ्या 10 डिसेंबरला मतदान आहे। 10 डिसेंबरच्या आत त्यांचा अर्ज अवैध ठरवण्यात यावं यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे। या निवडणुकीमध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळं अमल महाडिक यांचा विजय प्रचंड मताधिक्यानं होणार याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे। पण चुकून जर कुठं त्यांचा विजय झाला विरोधी उमेदवाराचा विजय झाला तर इलेक्शन पिटिशन आम्ही इलेक्शनच्या दुसऱ्या दिवशी आम्ही दाखल करून 3 महिन्याच्या आत त्यांचा आमदारकी रद्द होऊन पुढील 6 वर्ष त्यांना निवडणूक लढवता येणार नाही अशा पद्धतीचा हायकोर्टमध्ये आमचा प्रयत्न असणार आणि त्यामुळं कुठल्याही मतदारांनी त्यांना मतदान करू नये कारण चुकीची खोटी माहिती त्यांनी दिलेली आहे। त्यांना सत्ता यासाठीच पाहिजे आमदारकी मंत्रीपद यासाठीच पाहिजे की अशा पद्धतीचे घोटाळे आणि खोट्या दस्तांच्याद्वारे अनेक जमिनी बळकावणं त्यामध्ये अशा पद्धतीनं फेरफार करणं यासाठी त्यांना सत्ता पाहिजेत। आणि म्हणून मी आवाहन करतो की त्यांचा अर्ज रिजेक्ट होईल। ते आमदार जरी झाले तरी ते डिस्क्वालिफाय होतील
त्यामुळे कुणीही त्यांना मतदान करू नये असं आवाहन मी आपल्या माध्यमातून करतो. आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.